हर हर महादेव। नमस्कार, आजच्या या भागात मी दीपिका पाटील नाशिक पंचवटी येथे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या कपालेश्वर मंदिरात तुम्हाला घेऊन आली आहे। हे देशातील पहिले मंदिर आहे जिथे भगवान शंकरासमोर नंदी नाही। जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा शिवपिंडी समोर असतोच। नंदी हा महादेवाचा वाहन समजला जात असला तरी नाशिकच्या या मंदिरात शिवपिंडी समोर नंदी नाही। असं काय झालं की महादेवाने नंदीला या ठिकाणी गुरु मानलं? हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। येथील वंश परंपरागत असलेले पुजारी यांच्याकडून आपण याबाबतची सर्व माहिती जाणून घेणार आहोत। कपालेश्वर मंदिर असलेले या टेकडीवर पूर्वी फक्त शिवपिंडी होती। नंतर पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि त्याला आजचे हे स्वरूप लाभले। या कपालेश्वर महादेवाच्या दर्शनाने 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य मिळत असल्याचा विश्वास येथे येणाऱ्या भाविकांमध्ये आहे। संकटनाशक, इच्छा पूर्ण करणारे, महापापांचा नाश करणारे आणि आपल्या भक्तांना गंभीर संकटातून लीलया बाहेर काढणारे कपालेश्वर महादेव लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। नाशिकच्या प्रसिद्ध आणि पुरातन मंदिरांमध्ये या कपालेश्वर मंदिराची गणना होते। चला आता तुम्हाला कपालेश्वर महादेवाचे दर्शन घडवते। इथे महादेवाला ब्रह्महत्याचं पातक लागलं होतं। ब्रह्माचं एक मुख जे होतं ते खूप महादेवाचं आणि विष्णू भगवानाचं खूप निंदा करायचं। निंदा केल्यानंतरून ब्रह्माला वरदान होतं की कोणतेही देव वगैरे कोणी त्यांची हत्या किंवा त्यांना मूर्छित कोणी करू शकत नव्हतं। म्हणून महादेवाने ब्रह्माचं मुख कापण्याकरता भैरवचं रूप धारण केलं आणि भैरवचं रूप धारण केल्यानंतरून त्यांच्या नकाने ते छेदन केलं। छेदन केल्यानंतरून त्यांना ब्रह्महत्याचं पातक लागलं। म्हणून इथे जी गोदावरी आहे त्याचं अरुणा वरुणा गोदावरी तिन्ही नद्यांचा संगम आहे आणि अमृत वाहिनी आहे जिथे अमृतची बूंद पडली। त्या ठिकाणी नंदीने ब्रह्माला मार्गदर्शन, आपलं महादेवाला मार्गदर्शन केलं की या स्थानावर आपलं ब्रह्महत्याचं पातक दूर होईल, जे नंदीला माहिती होतं। म्हणून त्या ठिकाणी नंदीला या स्थानावर महादेवाने गुरुस्थान केलेलं आहे। अच्छा, आणि हे मंदिर कधी उभारण्यात आलेलं आहे याचा इतिहास तर आतापर्यंत म्हणजे आमच्यापर्यंत माझी स्वतःची 12वी 13वी पिढी आता सध्या चालू। अच्छा, हा, त्यात माझ्या इतिहासामध्ये आमच्याकडे जेवढे बी डॉक्युमेंट्स आहेत तर ते आतापर्यंत म्हणजे कोणी राम काळामध्ये जे राजे होते त्या राजांनी हे मंदिर उभारले, पण हे लिंग स्वयंभू आहे, याला कोणी लिंगाला बनवलेलं नाही आहे। फक्त मंदिरची स्थापना झाली, लिंगाची स्थापना नाही झाली। लिंगाची स्थापना ही अनादि काळापासून आणि इथं विष्णू भगवानांनी म्हणजे विष्णू भगवानांनी महादेवाची आराधना केलेली आहे आणि इथे महादेव प्रगट झाले आणि इथे शिवलोकामध्ये गेले, पण हे स्वयंभू लिंग मानले गेले। त्यामुळे याची रचना आमच्याकडे पण नाही आणि इतिहासामध्ये नाही, फक्त याची नोंद कपालेश्वर नावाने आहे। कल म्हणजे कपाल, अंश म्हणजे शरीर, यांच्या दोघांच्या मुक्तता महादेवाला प्राप्त झाली आणि हा लिंगरूपी भैरव या पृथ्वी तलावर, ही एक प्रकारची दक्षिण काशी आणि ती उत्तर काशी। कपालेश्वर मंदिराच्या पायऱ्या उतरल्यावर समोरच गोदावरी नदीचे दर्शन होते।
या परिसरात असलेले काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, सीता गुफा, पंचवटी आणि तपोवन मधील रामाच्या वनवासातील काळाचा साक्षीदार असलेली अनेक ठिकाणांचे दर्शन घडवणारे स्वतंत्र व्हिडिओ मी केले आहेत. ते व्हिडिओही नक्की पहा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काही सजेशन असतील तर तेही मला कमेंटमधून कळवा. कपालेश्वर महादेव, माझ्या सर्व व्ह्यूअर्सवरती कृपा करो हीच या कपालेश्वर महादेवासमोर माझी प्रार्थना. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अशीच नवीन नवीन ठिकाणं घेऊन भेटेन. तोपर्यंत हर हर महादेव.